फिरोदिया ट्रस्ट पुरस्कृत स्वर्गीय नवलमलजी फिरोदिया यांच्या स्मरणार्थ आणि अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं वेद या व्यवसाय प्रबोधन परिषदेचं आयोजन आज सकाळी 8 वाजता अहमदनगरमधील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये करण्यात आलं होतं. 9वी ते 11वीच्या विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक अशा सर्वांसाठी भविष्याबद्दल योग्य दृष्टिकोन रुजवण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे अनुभव प्रत्यक्ष ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळाली आहे. यावेळी विद्यार्थी आणि मान्यवरांच्या हजेरीनं सभागृह संपूर्ण गजबजलं होतं. फिरोदिया ट्रस्ट आयोजित स्वर्गीय नवलमलजी फिरोदिया यांच्या स्मरणार्थ अहमदनगर एज्युकेशन सोसायटी आणि 67व्या स्नेहबंध कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वेद या व्यवसाय प्रबोधन परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सकाळी अहमदनगर येथील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये 8:30 ते 2 या कालावधी दरम्यान ही परिषद पार पडली. 9वी आणि 11वीचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक अशा सर्वांसाठी भविष्याबद्दल योग्य दृष्टिकोन रुजवण्याच्या हेतूने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थिनींनी आपल्या सुरेल आवाजाने गीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात केली. या परिषदेमध्ये विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या प्रत्यक्ष मुलाखती यावेळी विद्यार्थ्यांसहित पालकांना देखील पाहायला मिळाल्या. या कार्यक्रमाला उज्ज्वल निरगुडकर, सचिन गावकर, स्वप्नील कुमावत, दीपक नागरगोजे, नीलिमा मिश्रा, सारेगमप विजेती अंजली गायकवाड, अविनाश बावणे, सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांसह अनेक दिग्गज व्यक्तिरेखा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, पालक आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सभागृह अगदी फुलून गेलं होतं. प्रतिनिधी शुभम पाचारने, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.